अशा प्रकारचा अग्रलेख एखाद्या नेत्याच्या विरुद्ध येता कामा नये. शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक पातळी राहिलेली होती, एक उंची राहिलेली होती, ती घसरायला सुरुवात झाली आहे. खरं तर त्यांनी स्वतः देवेंद्रजींबरोबर काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे एकामेकाचा मान ठेवणं हे प्रत्येकाने केलंच पाहिजे. आणि ती महाराष्ट्राची सण, सरस्वती पूजन हे प्रत्येक शाळेमध्ये केलं जातं. तो एक हिंदू सण म्हणून नाही तर विद्येची देवता म्हणून सरस्वतीला पूजलं जातं. सर, आज भाजपकडून सामनामध्ये जो अग्रलेख लिहिण्यात आलेला आहे त्याविरोधात आंदोलन होत आहे, कसं पाहता या सामनामध्ये अग्रलेख लिहिण्यावरून आणि हे आंदोलन सुरू आहे त्यावरून? अशा प्रकारचा अग्रलेख एखाद्या नेत्याच्या विरुद्ध येता कामा नये. शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक पातळी राहिलेली होती, एक उंची राहिलेली होती, ती घसरायला सुरुवात झाली आहे. याचं हे निर्देशक आहे असं मी समजतो. खरं तर त्यांनी स्वतः देवेंद्रजींबरोबर काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे एकामेकाचा मान ठेवणं हे प्रत्येकाने केलंच पाहिजे. आणि ती महाराष्ट्राची संस्कृती. छगन भुजबळांनी एक वक्तव्य केलेलं आहे की सरस्वतींनी आम्हाला शिकवलं नाही, ब्राह्मणांमध्ये शिवाजी संभाजी अशी नावं नसतात, कसं पाहताय भुजबळांच्या? हे बघा, भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, परंतु सरस्वती पूजन हे प्रत्येक शाळेमध्ये केलं जातं. तो एक हिंदू सण म्हणून नाही तर विद्येची देवता म्हणून सरस्वतीला पूजलं जातं. आणि ही महाराष्ट्राची आणि भारताची परंपरा आहे आणि ती परंपरेचं पालन करणं ह्याच्यामध्ये कुठलाही कमीपणा आहे असं मी स्वतः मानत नाही.